जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. रावेरसह अनेक भागांमध्ये केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच हतनूर बॅकवॉटर तापी नदीच्या बॅकवॉटरनेही अनेक भागांना पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे. अनेक घरांना स्थलांतरित केले आहे. तर नुकसानग्रस्त केळी पिकाची तात्काळ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त केळी पिकाची व इतर पिकांची तात्काळ ई पंचनामे करण्यात येणार आहे. तर पाणी ओसरल्यानंतर पिकांचे सविस्तर पंचनामे करून नुकसान मोजण्यात येणार आहे. आपण पाहू शकतो जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची व केळी पिकाची पाहणी केली.